टच स्क्रीनचा पेन बनवणार आहोत, त्यासाठी आपण ही एक वायर घेतलेली आहे. त्या वायरचे ह्या ज्या तार असतात ह्या तार आपण काढून घेणार आहोत. त्या कशा ह्या अशा काढून घ्यायच्या. काढून घेतल्यानंतर हा कापूस घेतलेला आहे मी. या कापसाला ही तार काय करायची, आपण अशी गुंडाळून घ्यायची. ही गुंडाळून घेतलेली मी इथं अशी. त्यानंतर हे काय करायचं, ह्या आपल्याकडे एक रिकामा पेन असेल तर हा पेनमध्ये ते असं टाकून घ्यायचं आहे. आणि असा हा कापूस थोडासा बाहेर घ्यायचा. हे बघा असं दिसतोय, असा हा कापूस बाहेर आलेला आहे. त्यानंतर ही जी तार आहे, बघा ही तार आहे. त्यानंतर मी काय केलं, याला जो पेन आपण खाली पेन घेतलेला त्या पेनामध्ये हे असं बंद करून घ्यायचं. बंद करून घेतल्यानंतर तेव्हा ही तार अशी बाहेर आली, म्हणजे ही आर्थिंग झाली. ही आर्थिंग काय करायची, आपण लिहिताना असं तिथं हाताला आपल्या असं टच झालं पाहिजे. आता हा आपला पेन तयार झाला. ही कापसाला आपण तार लावून घेतलेली आहे, ॲल्युमिनियमची किंवा कोणतीही तार, आपण बारीक तार वायरची कॉपर तयार लावून घ्यायची. आणि ती अशी ही बाहेर काढून घ्यायची. बाई दिसते तुम्हाला या ठिकाणी इथे अशी हे पाणी आहे. या पाण्यामध्ये हा पेन थोडासा बुडून घ्यायचा. जास्त कापूस थोडासा ओला झाला पाहिजे इथे, असा डिप करून ओला करून घ्यायचा. थोडासा ओलसर झाला पाहिजे, जास्त पण ओला नाही करायचा. आता बघा, हे मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो. हा मोबाईल आहे. आता हा मोबाईल मी घेतला. आता हा पेन आहे. या पेनाने काय करणार मी, हे बघा तुम्हाला दाखवतो. हे ओपन झालं, त्यानंतर हे बंद झालं, त्यानंतर इकडे हा कोणताही एक ॲप तुम्ही घेवा, हे ओपन झालं, हे इथं तुम्ही बंद करू शकता. हे फेसबुक आहे, फेसबुक ओपन केलं. त्यानंतर इथे हे बघा, मी पेनात बोट वापरत नाही आहे. इथं बंद केलं, त्यानंतर इथे बंद केलं. आता व्हॉट्सअप बघा, व्हॉट्सअपसुद्धा मी फाईल मॅनेजर. हे बघा इथे आता मी कॉल आहे, कॉलसुद्धा तुम्हाला लावून दाखवतो. इथे हे बघा, हा कॉल लावला आहे. इथे मी कॅन्सल करू शकतो. हे बघा, पेनचा वापर मी करत नाही. इथे बघा टच स्क्रीन, इथे कॅमेरा,